थोडीशी आई वडिलांविषयी कथा आहे. ज्याची आई मरण पावली, ज्याची आई मरण पावली त्याने समजावे सुखाचा समुद्र अटला. जगातलं सारं सुख संपलं ज्याची आई वारली. तुम्ही कितीही मोठे व्हा, सुकर्तृत्वान व्हा, महाराष्ट्रभर फिरा, मोठमोठ्या लोकांनी तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप मारू द्या. आईच्या शाबासकीत जे प्रेम आहे ना, ते टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही. कुत्र सांभाळण्यासाठी जेवढा खर्च येतो ना, तेवढा मायबाप सांभाळण्यासाठी येत नाही. केवढा खर्च चाललाय कुत्र्यावरती, टप मध्ये बसून आंघोळ घालणे, त्याच्यावरती शॅम्पू होत नाही, रोज नवीन कोरड्या टॉवेलने पुसणे, आजचा उद्या नाही वाटेल ते खाऊ घालणे, आणि सायंकाळी 6 वाजता एसीच्या गाडीमध्ये बसवून त्याला फिरवून आणणे. ह्याचं कुत्र एसीच्या गाडीमध्ये फिरतंय आणि ह्याची आई आणि बाप वृद्ध आश्रम मध्ये परवाच्या भाकऱ्या खातात. कुत्र्याला कितीही प्रेमाने सांभाळा, चावल्याशिवाय राहणार नाही. माय बापाला कुत्र्यासारखे सांभाळा, आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही, आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही.